नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज पुन्हा माझ्या मनाला एक गोष्ट खटकली की पुन्हा वाईट वाटलं की मी मागे एक इम्रान प्रतापगिरीबद्दल एक व्हिडिओ केला होता की इम्रानचं या कडेगावमध्ये काय काम. तसंच आजही जेव्हा विश्वजीत कदम हे आपला उमेदवारी अर्ज भरत होते त्यांनी पुन्हा अमीर शेख नामक कुठल्या तरी पुण्यातील एका विद्वानाला या ठिकाणी आणला होता. ते विद्वान या ठिकाणी भाषण दिलं आणि भाषणामध्ये काय म्हणाल ते विद्वान की विश्वजीत कदमाविरोधात जर कोण काय बोललं तर हा अमीर शेख स्वतः दंड थोपटायला तयार आहे. अरे बाबा, तू कुठे आलास? कडेगाव पलूसमध्ये आला. कडेगाव पलूसचा इतिहास भूगोल तुला काय माहिती आहे का बाबा? आमच्या कडेगाव पलूसमध्ये पैलवानांची मोठी परंपरा राहिलेली आहे. तू कुठला शेख, कुठून येतोस, ते पण पुण्यातून, आणि तोही आम्हाला सांगणार की दंड कसे थोपटायचे? मला फार कीव आली मी जेव्हा त्याचं भाषण ऐकत होतो आणि भाषणाचा आविर्भाव आणि हे सगळं, म्हणजे पुन्हा त्याने जाणून बुजून त्या गोष्टीचा उल्लेख केला जी गोष्ट जातीय तेढ निर्माण करणारी आहे. विश्वजीत कदम साहेब यांनी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या ची सुरुवात आहे ती मोहरम चौकातून केली. बरं का? असं तो म्हणाला की मोहरम चौकातून विश्वजीत कदम साहेब यांनी त्यांची फॉर्म भरण्याची सुरुवात केली. विश्वजीत कदम साहेब, आमचा झेंडा चौक होता, छत्रपती शिवाजी महाराज चौक होता, का तिथून तुम्ही सुरुवात केली नाही हो? हे माझ्या लक्षात आलं नसतं बरं का, जेव्हा तो आमिर शेख मोठ्या मोठ्या निवडून त्या व्यासपीठावर सांगत होता त्यावेळी माझ्या लक्षात आलं, अरे चा काहीतरी गफलत दिसते. पलूस कडेगाव मध्ये एकच चौक आहे का मोहरम चौक? दुसरे चौक नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक नाही का? संभाजी महाराजांचा चौक नाही का? किंवा अगदी स्टँड जवळ असलेला आमचा भगवा झेंडा तिथे लावलेला आहे तो चौक नाही का? मोहरम चौकापासून तुम्ही सुरुवात केली. कदाचित तुम्हाला काही विशिष्ट समुदायाचं लांगून चालून करायचं असेल पण पुन्हा तुम्ही चुकलात. मला वाटतं की काँग्रेसची भूमिका ही सर्व धर्म समभाव असं वगैरे काहीतरी आहे, परंतु त्या सर्व धर्म समभावाला तुम्ही हडताळ फासला आणि मला तो म्हटला की दंड थोपटणार वगैरे असं आव्हान काहीतरी देऊन गेला. पलूस कडेगाववाले का नामर्द आहेत का? असं काहीतरी बोलायचं आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि काय काय संबंध त्या आमिर शेखचा आणि आमच्या पलूस कडेगावचा? पदाधिकारी आणला तुम्ही, तो चौधरी आणला होता ठीक आहे ना, तो पण असंच काहीतरी बडबडला, बब्बर शेर हे असं आहे तसं आहे तसं आहे, काहीतरी तीन सिपाही और घोडे. अहो, तीन सिपाही तुमचे पण आहेत. तीन सिपाही शिवसेना आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे एक, दोन आमचे शरद पवार साहेब आणि तीन तुम्ही. बब्बर शेर आहे, बब्बर शेर. आणि त्याने पण त्या चौधरीने काहीतरी घोषणा केली की पलूस हे पुकारता. अहो, ती घोषणा कशी आहे माहिती आहे का? देश हे पुकारता पुकारती मा भारती, खून से तिलक करो गोलियों से आरती. आणि हे पलूस हे पुकारता, किसान हे पुकारता, गरीब हे पुकारता, विश्वजीत 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 विश्वजीत. म्हणजे देश हे पुकारता पुकारती मा भारती याचा अपभ्रंश केलास, म्हणजे त्याचं जे मोडतोड केलीस. आणि अशी मोडतोड त्याने भाषणात बऱ्याच वेळ केली, ठीक आहे. आणि राहुल गांधीबद्दल त्याने फार गोडवे गायले. कोण राहुल गांधी? जो आपल्या दलित बंधूंचं आरक्षण बंद करणार त्याचे कसले गोडवे गाताय? बाहेर जाऊन देशाची प्रतिमा लखतर वेशीला टांगतो त्या माणसाची गौरव गाथा गाण्यात काय अर्थ नाही? लोक सुज्ञ आहेत. आता तुमचं सांगा ना की मोदींबद्दल तुम्ही काही म्हणाला, तुमचं सांगितलं पाहिजे ना की 2014 काय अवस्था होती, तो कोयला घोटाला, कॉमनवेल्थ घोटाला आणि ते स्पेक्ट्रम घोटाळा, किती मोठी घोटाळ्याची लिस्ट आहे ती विसरला का? जनता नाही विसरली. तुम्ही विसरला असाल पण जनता नाही विसरली. आज
संपूर्ण भाषणात म्हणजे चौधरी जे कोण आले होते त्यांनी काय त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचा उल्लेखही केला नाही, कारण कदम हेच चिन्ह आहे असं ते काहीतरी म्हणत होते. आणि राहुल गांधी की जुबान काटी हे, यार कसली जुबान काटी आहे राहुल गांधीची, त्याला मुळात काय कळतच नाही, बोलता येत नाही. कधी आलू टाका, कधी सोनं उगवा, कधी जिलेबी करा, जिलेबी फॅक्टरी टाका, फॉरेनला एक्सपोर्ट करा, त्याची कशी जीभ काटणार हो आम्ही? आम्ही नाही काढू शकत, ते राजपुत्र आहेत, मोठी आहेत, कोण काटणार ते जीभ? आणि ते जीभ जर कापली असेल तर ती आरक्षणाची जीभ कापली असेल त्यांची, त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही ना, किंवा त्यांचं ख्रिस्तीकरण म्हणजे ख्रिश्चनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी संधी मिळत नसेल, त्यामुळे कदाचित त्यांना जीभ कापली किंवा काटली असं वाटलं असेल. परंतु एकदम पिचपिचित भाषण, आरडाओरड करणारं भाषण काय तो शेरोशायरी सांगून गेला तर ठीक आहे, त्या चौधरीचं ऐकलं, तो मध्य प्रदेश ऐकला होता, पण हा अमित शेख कशाला आणला तुम्ही? आणि हा प्रश्न आहे ना की मनामध्ये, की तुम्ही अशा लोकांना आणता जो काहीतरी विवादास्पद स्टेटमेंट करतो, कुठे जर राहतो, हां हिंदू मुस्लिमचं प्रतीक एक म्हणायचं, आणि मोहरम चौकातून तुम्ही उमेदवारीसाठी अर्ज भरायला निघायचं, हे बात कुछ हजम नाही होई. तर माझा पुन्हा प्रश्न आहे, मी त्या इम्रान प्रतापगडीच्या वेळी विचारला होता की तुम्ही ह्या इम्रान शेखला अमीर शेखला कशाला आणला हो इथे, काय काम त्याचं इथे येऊन आणि या दंड थोपटणीची भाषा पलूस कडेगावची करू नये. पलूस कडेगाव काय आहे हे जनता आणि तुम्हालाही माहीत आहे, बाहेरून कोणी येऊन असा चॅलेंज वगैरे कोणी नाही करू शकत. आणि विश्वजी सत्ता तुम्ही समर्थ आहात ना, तुम्हाला कोण दंड थोपटते तुमच्या विरोधात? तुम्ही तुमच्या भाषणात उल्लेख केला होता ना कोण नाही समोर, कोण उमेदवार आहे, काय उमेदवार आहे, एवढी खिल्ली उडवली, मग ही दंड थोपटण्याची भाषा पलूस कडेगावनं रुचेल का? मतदार सुज्ञ आहेत, भांडणं लावायचं काम करणं हे चुकीचं आहे, त्यामुळे त्या आमिर शेखचं कडेगावात काय काम असा प्रश्न मला विश्वजित कदम तुम्हाला विचारायचा आहे. काय काम आहे त्या आमिर शेखचं आमच्या पलूस कडेगावमध्ये, आणि तो दंड थोपटवण्याची भाषा करतो, अत्यंत चुकीचं आहे, आणि या चुकीला तुम्ही समर्थन देणंही चुकीचं आहे. एवढं बोलून थांबतो, धन्यवाद.